ई मैथ्स टुटोरियल या युट्यूब वर आपले सर्वांचे स्वागत सो so फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता नववी विषय गणित दिवस छत्तीसवा अभ्यासणार आहोत आणि त्याखाली दिलेला सोद्याय सोडवणार आहोत आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिवस छत्तीसवा उपघटक समचलन आणि चलन। अध्ययन निष्पत्ती समचलन आणि व्यस्तचलन यावर आधारित उदाहरण उदाहरणे सोडवतात म्हणजेच आज आपण या व्हिडिओमध्ये समचलन आणि व्यस्तचलन यावर आधारित उदाहरणे सोडवणार आहोत जरा आठवूया समचलन आणि व्यस्तचलन समचलन आणि व्यस्तचलन खालील सारणी पूर्ण करा एक्स समचलन वाय हे कोणतं या ठिकाणी एक्स समचलन वाय असेल तर एक्स आणि वायच्या किंमत आपल्याला काढायच्या आहेत या ठिकाणी एक वायची किंमत एक सॉरी एक्सची किंमत एक आणि वायची किंमत किती आहे आठ या ठिकाणी एक्सची किंमत चार आणि वायची किंमत किती आहे आठ या ठिकाणी जर आपण भाग घालवला तर किती येईल चार एक चार चार आठा बत्तीस आता या ठिकाणी छप्पन नाही म्हणजे या ठिकाणी कोणतीही संख्या येईल किती आठ छप्पन्न किती येईल साते आठी छप्पन्न या ठिकाणी किती येईल सात येईल कळलं तुम्ही सातेआटी छप्पन्न आता या ठिकाणी संख्या बारा आहे बाराला आठ निघून या ठिकाणी एक आठ निघून बारा आठी शहाण्णव कळलं तुम्हाला या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी काय आहे छेद आठ हे गुणोत्तर स्थिर आहे दोघांचं भाग एकच आणि वायचं जर आपण भागभर केला तर किती येईल ते एकछेद आठ नेक्स्ट जर ए हा बी सी चलनामध्ये असेल किंवा जर ए व्यस्त चलन बी व्यस्त चलन या प्रकारे लिहितात समचलन असं लिहितात ए समचलन वाय ओके तर ए समचलन बी असं झालं असतं या ठिकाणी कोणतं चलन आहे व्यस्तचलन ए चलन बी आता या ठिकाणी बघा ए आणि बीच्या किमती दिलेल्या आहेत एची किंमत वीस बीची किंमत किती आहे सु सहा एची किंमत बारा बीची किंमत दहा आता या ठिकाणी भागाकार तर स्थिर नाही गुणोत्तर स्थिर नाही वीस आणि सहा यांचा गुणाकार केल्यावर किती येईल एकशे वीस बारा आणि दहाचा गुणाकार किती येतो एकशे वीस म्हणजे या ठिकाणी काय गुणाकार स्थिर आहे म्हणजे जेव्हा व्यस्त चलन असतं तेव्हा काय स्थिर असतो गुणाकार स्थिर असतो आणि जेव्हा समचलन असतं तेव्हा भागाकार स्थिर असतो आता या ठिकाणी साठ लाख कितीने गुणल्यावर एकशे वीस येतील तर दोनने मग या ठिकाणी किती किती येईल दोनने ने साठ आणि दोन साठ गुणिले दोन एकशे वीस तर या ठिकाणी चाळीस दिले चाळीसला कोणत्या संख्येने गुणल्यावरती एकशे वीस येतील तर तीनने तीन गुणिले चाळीस एकशे वीस कळलंय तुम्हाला सारने ओके आता महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाचे मुद्दे एक्स आणि वाय समचलन असेल तर चिन्हामध्ये या प्रकारे लिहितात असे लिहितात आणि एक्स वाय बरोबर स्थिरांक एक्स वाय बरोबर स्थिरांक ओके काय जरा येते एक्स समचलन वाय आता एक्स हे समचिन्हाचे चिन्ह काढून त्या ठिकाणी काय का करतात इक्वल आणि के घेतात के हा स्थिरांक आता हा वाय या बाजूला काय म्हणजे काय होणार का एक्स अपॉन वाय बरोबर के या ठिकाणी दिलेला आहे हा के म्हणजे स्थिरांक तसेच ए आणि बीमध्ये स चलन असेल तर या प्रकारे लिहितात म्हणजे या ठिकाणी ए गुणिले बी बरोबर स्थिरांक या ठिकाणी गुणाकार होतो या ठिकाणी काय आला भागाकार या चलनामध्ये काय झाला गुणाकार स्थिरांक असतो पहिल्या उदाहरणात एक छेद वाय बरोबर उत्तर किती झालं होतं एक छेद आठ तर दुसऱ्या उदाहरणात ए गुणिले बी यांचा गुणाकार किती झाला होता एकशे वीस आपण पाहिलं वरती असे स्थिरांक आहेत आता खाली सोडवलेली उदाहरणे समजून घेऊया जर एम समचलन वाय एम बरोबर एकशे चौपन्न असे असताना एन बरोबर किती आहे सात तर एन बरोबर चौदा असताना एमची किंमत काढायची आहे काय देखील आहे आपल्याला एम समचलन वाय म्हणून मी सांगितले समचलनाचे चिन्ह काढून काय घेतात बरोबर आणि के बरोबर चिन्ह घ्यायचं त्यापुढे काय का? के के हा काय का चलनाचा स्थिरांक आता किमती ठेवा एमची किंमत किती आहे एकशे चौपन्न ही के एनची किंमत सात म्हणजेच काय येईल एकशे चौपन्न छेद सात बरोबर के ओके आता हे आपल्याला खाली सोडवून दिलेलं आहे बा के बरोबर एकशे चौपन्न छेद सात सात सातने एकशे चौपन्नला भाग घालवा किती येईल बावीस म्हणजेच के बरोबर किती आलं आहे बावीस म्हणून केची किंमत ठेवा आपलं काय समीकरण होतं एम बरोबर K एन, M के गुणले एन एम बरोबर हो के गुणले एन एमची किंमत आणि आपण काय केलं आहे तर केची किंमत ठेवलेली आहे किती आहे बावीस बरोबर गुणले एन हे झालं चन्नाचे समीकरण ओके पुन्हा बघा या ठिकाणी हे जे समीकरण होतं यामध्ये आपण काय केलं आहे केची किंमत ठेवलेली आहे के बरोबर किती आलं होतं एम बरोबर केची किंमत आली बावीस सो बावीस एन हे झालं चलनाचे समीकरण चलनाचे समीकरण आता आपल्याला काय दिलं आहे एन बरोबर चौदा असताना एनची कि दिले असता आपल्याला काय करायचंय एम ची किंमत काढायची आहे एन किती दिली आहे चौदा तर आता एनची किंमत समीकरण एक मध्ये ठेवू म्हणजे या समीकरणामध्ये एम ही बावीस किंमत या ठिकाणी आहे आणि एनची किंमत किती आहे चौदा बावीस गुण्य चौदा किती येतात तीनशे आठ कळले मित्रांनो नेक्स्ट दुसरं उदाहरण सोडूया ए आणि बी व्यस्तचलनामध्ये ए व्यस्त चलन बी ए बरोबर चाळीस असताना बी बरोबर तीन आहे तर ए बरोबर पंधरा असताना बी बरोबर किती हे दिलं व्यस्त चलन वाय हे चिन्ह काढलं समज आणि बरोबर काय घेतलं आहे बरोबर आणि के एच चेद बी आता हे बी या बाजूला आले आणि काय आले गुणाकार झाले ए गुणिले बी बरोबर के आता या ठिकाणी एची किंमत किती आहे चाळीस ठेवली आहे बीची की किंमत किती आहे तीन गुणाकार कितीला एकशे वीस म्हणून तर या ठिकाणी काय करायचं केची किंमत ठेवा ए बरो ए गुणलेले बी बरोबर किती आहे के केची किंमत किती आहे एकशे वीस म्हणून ए गुणिले बी बरोबर एकशे वीस हे झालं चन्नाचे समीकरण त्याला चन्नाचे समीकरण असे म्हणतात त्यानंतर आपल्याला एची किंमत किती आहे हे झालं चलनाचे समीकरण ए गुणले बी बरोबर एकशे वीस आता एची किंमत किती आहे पंधरा म्हणजे पंधरा गुणले बी बरोबर एकशे वीस म्हणून बी बरोबर एकशे वीस भागले पंधरा ओके पंधरा एके पंधरा पंधरा आठ विसा असे म्हणून बी बरोबर किती आलं उत्तर आठ हे खाली आपल्याला सोडवून दिलेलं आहे बघा बी बरोबर किती आलं बीची किंमत आठ आलेली आहे आता आपण स्वध्याय सोडवू स्वाध्येय खालील सारणी पूर्ण करा एम समचलन एन असेल तर जे बॉक्स या बॉक्समध्ये किमती आपल्याला भरायची आहेत आता या मच चलन म्हणजेच काय काय ते रस्त भागाकार असतील म्हणजेच किती एमची किंमत या ठिकाणी दोन आहे एनची किंमत दहा आहे बे के बे बे पंचे दहा किती गुणोत्तर आहे छेद पाच आता या ठिकाणी बे के बे बे पंचे दहा तसंच पाच एके पाच किती ना पाच पंचवीस कळतं या ठिकाणी किती किती पाच पाच एके पाच पाचला किती निघूनणार पाच नाही किती येणार पंचवीस पंचवी पाचा पंचवीस आता या ठिकाणी या ठिकाणी किती आहे साठ किती पंचवीस साठ तर बारा पंचवीस पंचेसाठ कळते बारा एके बारा बारा पंचवीस साठ गुणोत्तर एक छेद पाचच येईल आता या ठिकाणी अठरा आहे अठरा पंचवी किती नव्वद या ठिकाणी उत्तर किती नव्वद हा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये उत्तर किती नव्वद कळले मित्रांनो ओके यामध्ये काय स्थिर होतं भागाकार स्थिर होतं की ते प्रत्येकाचा भागाकार घेतला ते किती एक छेद येईल नेक्स्ट उदाहरण दुसरे उदाहरण दुसरे एक्स चलन वाय असेल तर खालील किमती काढा ते व्यस्त चलनामध्ये म्हणजेच काय येणार ते एक्स बरोबर के गुणले छेद वाय म्हणजे एक्स गुणले वाय बरोबर के आता एक्सची किंमत किती आहे ते चार गुणले पंचवीस बरोबर के की त्याला शंभर बरोबर के म्हणजे या दोन्ही संख्यांचा गुणाकार किती येतोय शंभर आता पंचवीसला कितीने गुणल्यावर शंभर येईल किंवा पाचने काय असं सॉरी पाचने पाचला कितीने गुणल्यावर शंभर येईल तर पंचवीस सॉरी 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 किती येईल वीस वीसापंचा शंभर या शंभरला पाचने जर भाग घालवला तर किती येईल वीस आता दहा या ठिकाणी दहा ह्या दहाने शंभरला भागा किती येईल दहाच दहा गुणले दहा शंभर कारण गुन्हा करतेर येतोय पन्नासला कितीने गुणल्यावर शंभर येईल तर दोनने बघा त्या प्रत्येकाचं चार गुणले पंचवीस श शंभर पाच गुणले वीस शंभर दहा गुणले दहा शंभर पन्नास गुणले दोन शंभर प्रत्येकाचे गुणाकार काय काय ते स्थिर आहे सो या प्रकारे आपण या सारण्या सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत ओके म्हणजे या प्रकारे आपण दिवस छत्तीसवा स्वाध्याय सहित पूर्ण सोडवला आहे थँक यू